हॅलो एवरीवन, मुकुंज फूडमध्ये तुम्हा सरांचं स्वागत आहे. आज आपण तुपातील धिरडं बनवणार आहे. इथे मी पातेल्यात तूप तयार करत आहे. लोण्यापासून तूप तयार झाल्यानंतर खाली जी बेरी राहते त्या बेरीवरती आपण तुपातील धिरडं तयार करणार आहे. तर सुरुवातीला आपण तूप तयार झाल्यानंतर काढून घेऊया. तूप तयार झालेलं आहे, ह्याला काढून घेऊया. इथे पातेल्यामध्ये ही जी बेरी तयार झालेली आहे यावरती धिरडे तयार करणार आहे. आता आपण धिरड्यासाठी डो बनवून घेऊया. त्यासाठी इथे एक कप कणिक घेतलेली आहे, एक टेबलस्पून दही, एक टेबलस्पून साखर, एक टेबलस्पून तूप, 1/4 टीस्पून मीठ घेतलेलं आहे किंवा चवीनुसार, 1/4 टीस्पून बेकिंग सोडा, 1/4 टीस्पून बेकिंग पावडर. ह्या बाउलमध्ये कणिक टाकूया, ह्यामध्ये मीठ, साखर टाकूया आणि दही टाकूया आणि तूप टाकत आहे. ह्याला मिक्स करून घेऊया. ह्यामध्ये बेकिंग सोडा टाकूया आणि बेकिंग पावडर आणि ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत डो बनवून घेऊया. झालेलं आहे. आता यावरती झाकण ठेवूया. 10 ते 15 मिनिटासाठी याला असंच ठेवायचं आहे. 15 मिनिटे झालेली आहेत. आता याचं आपण धिरडं तयार करूया. ही थोडी कणिक घेतलेली आहे. ह्याला तुम्ही लाटण्याने सुद्धा लाटू शकता. इथे मी हातानेच तयार करत आहे. ह्या धिरड्याचा आकार पातेल्यामध्ये बसेल एवढाच तयार करायचा आहे. आता याला फोर्कच्या सहाय्याने छिद्र पाडायचे आहे आणि ह्यामध्ये तूप सोडायचं आहे. आता हे धिरडं पातेल्यामध्ये ठेवूया. त्या अगोदर ह्यामध्ये तूप टाकूया आणि हे धिरडं त्यावरती ठेवायचं आहे आणि ह्यावरतून तूप सोडूया. आणि साईडला सुद्धा. आणि हे पातेलं गॅसवरती ठेवूया. गॅस सुरू करूया. इथे सुरुवातीपासून गॅस कमीच ठेवायचा आहे आणि आता ह्यावरती फिट्ट झाकण ठेवायचं आहे. 10 मिनिटे झालेली आहेत. ह्याला चेक करूया. एका साईडला धिरडं झालेलं आहे. ह्याला परतवून घेऊया. पातेलं खाली उतरवलेलं आहे. पातेलं छोटं असल्यामुळे धिरडं परतवता येणार नाही, त्यामुळे आपण ह्यावरती झाकण ठेवून याला उलटं करूया. आणि आता पातेल्यामध्ये पुन्हा तूप टाकून दुसऱ्या साईडने होऊ द्यायचं आहे. आणि यावरतून सुद्धा तूप टाकूया आणि थोडं साईडला सुद्धा. आणि आता ह्याला लगेच गॅसवरती ठेवूया. आणि आता सुद्धा ह्याला 5 मिनिटे कमी गॅसवरती होऊ देऊया. इथे धिरडं पुन्हा चेक करूया. धिरडं झालेलं आहे. गॅस बंद करूया आणि ह्याला काढून घेऊया आणि पुन्हा यावरती झाकण ठेवून उलटं करून घेऊया. तर हे बेरीवरती तयार केलेलं तुपातील धिरडं तयार आहे. धिरडं तयार झाल्यानंतर बेरीचा कलर काळपट झालेला आहे आणि धिरडं याला चिपकलेलं सुद्धा नाही, कारण तूप गरम करतानाच भांडं जाडसर घ्यायचं आहे. आणि ह्याला प्लेटवरती काढून घेऊया. आणि ह्यावरती तूप टाकूया. आणि ह्यासोबतच तूप ठेवत आहे